नमस्कार. जनता दरबारमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेतो. ज्याला उत्तम प्रतिसाद अहवाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागचा भागसुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. मागच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेतलं होतं. त्यातूनच आपल्याला समजलं की संपूर्ण देशामध्ये MIDC अग्रस्थानी आहे आणि त्यातूनच देशाच्या 31% गुंतवणूक ही आपल्या राज्यात येते आहे असं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केले. ही गुंतवणूक आपल्या राज्यात येण्यामागचं कारण म्हणजे इथलं अनुकूल उद्योग धोरण. त्याही बाबतीत MIDC असलेली प्रचंड प्रमाणातली जमिनीची उपलब्धता, त्याचबरोबर तिथल्या पायाभूत सोयीसुविधा इत्यादी बाबतीतली आपण माहिती जाणून घेतली. त्याबरोबरच प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचं धोरण समजून घेतलं. तसंच ह्या जमिनींच्या वाटपामध्ये MIDC अतिशय पारदर्शक पद्धत वापरली जाते. हे सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात. त्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पनाही साकारण्यात आली आहे. आणि त्याबरोबरच आपण मराठवाड्यातल्या काही शेतकरी उद्योजकांना भेटलो जे मराठी माध्यमांमध्ये शिकलेले आहेत, सामान्य परिस्थितीतले आहेत, पण यांनी MIDC सहाय्याने उद्योगधंदे उभारले. त्यातून त्यांनी रोजगार निर्मिती केलीच आणि त्याबरोबरच काही कोटींची उलाढालही ते करत आहे. अतिशय प्रेरक अशीच ही माहिती आहे ज्यामधून आपण सगळ्यांनी प्रेरणाही घ्यायला पाहिजे. आणि त्यातूनच अशा वेगवेगळ्या विषयांवरची सखोल माहिती किंवा विश्वासार्ह माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे. अर्थात त्यासाठी आपण सगळ्यांनी जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. कारण आज आपण जाणार आहोत आपल्या मुंबईमध्ये. मुंबईतला जो अतिशय महत्त्वाचा असा महोत्सव आहे, काळा घोडा महोत्सवाला आज आपण जाणार आहोत. मुंबईतला अतिशय प्रतिष्ठेचा असा हा महोत्सव आहे जो नुकताच झाला. प्रामुख्यानं मुंबईतल्या तरुणाईचा हा उत्सव असतो, त्यामुळे 10 दिवस हा उत्सव चैतन्याने सळसळत असतो. मुळात तुम्हाला माहिती आहे का, ह्या उत्सवाच्या आयोजनामध्ये महाराष्ट्र शासन प्रमुख भागीदार आहे. गेली 19 वर्ष हा महोत्सव होतोय. यावर्षी महोत्सवाचं 20वं वर्ष आहे आणि तरुणाईबरोबरच सर्व वयोगटाचे लोक ह्या जादुई वातावरणाचा आनंद लुटत होते. विविध प्रकारच्या वस्तू कलाकृतींनी स्टॉल्स सजलेले होते. त्यांच्या खरेदीतही सारेजण मशगूल होते. त्यातही 14 ते 20 ह्या क्रमांकांचे स्टॉल्स साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होते. तिथल्या वस्तू कलाकृती उत्तम होत्याच, पण मंडळी, हे सगळे स्टॉल महाराष्ट्र शासनाचे होते. गेली 20 वर्ष मुंबईमध्ये काला घोडा महोत्सवाचं आयोजन होत आहे आणि राज्यभरातून देशभरातून कलाकार इथे येत असतात, आपली कला इथे प्रस्तुत करत असतात आणि मोठ्या प्रमाणावर या महोत्सवाला सगळ्यांचा प्रतिसाद मिळत असतो. एस्पेशली युवक जे आहेत त्यांच्या, म्हणजे हा युवकांचा हा उत्साह आणि सळसळती तरुणाई आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि आम्ही मागचे काही वर्ष हे पाहत होतो की इथे महोत्सव होतो आहे, महाराष्ट्र शासन या महोत्सवाचं पार्टनरसुद्धा आहे आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या कलाकारांचं इथे फारसं प्रदर्शन होताना आम्हाला दिसलं नाही. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण महाराष्ट्रातले जे कलाकार आहेत त्यांना त्यांची कला इथे प्रस्तुत करण्याची संधी दिली पाहिजे. नेमके कुठल्या कुठल्या विभागांचे हे स्टॉल्स होते तेही जाणून घ्या. यावर्षी आम्ही 2 ते 5 स्टॉल्स घेतलेले आहेत आणि त्या 5 स्टॉल्सवर शासनाच्या वेगवेगळ्या 5 संस्थांचे च्या मार्फत आपण वस्तू आणि कलाकृती प्रदर्शित करतो आहे. यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले दागिने आहेत किंवा काही वस्तू आहेत, टसर सिल्क वगैरे अशा पद्धती फॅब्रिकच्या साड्या आहेत या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या मार्फत राज्यभरातल्या विविध क्षेत्रातल्या आदिवासींनी तयार केलेल्या जे आर्टिफॅक्ट्स आहेत, ज्याच्या डोकरा आहे, त्यानंतर वारली पेंटिंग्स आहेत, अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत. खादी ग्रामोद्योग मंडळाचा जो स्टॉल आहे त्याच्या माध्यमातून आपण खादीच्या खादीचं कापड आहे, त्यानंतर खादीचे शर्ट्स आणि कुडते आहेत, याच्याशिवाय आणखीन काही पर्सेस वगैरे आहेत त्या आहेत. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ जे आहे त्यांचाही एक स्टॉल आहे आणि त्या स्टॉलवर सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रदेशातल्या
कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर जे महाराष्ट्र शासनाचं आहे चंद्रपूरचं, तर त्यांनी तयार केलेल्या बांबूच्या वस्तू आपण इथे मांडलेल्या आहेत आणि या सगळ्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या साऱ्या स्टॉल्सवरती आपण जाणारच आहोत, पण मंडळी त्यातही आदिवासी विकास विभागाचे हे दोन स्टॉल्स आहेत ना, ते भरगच्च गर्दीमध्ये उठून दिसत होते. की कालाघोडामध्ये आदिवासी विभागानी जी आमच्या CM ऑफिस आहे त्याच्यामध्ये एक सहभाग प्लॅटफॉर्म आहे आणि ते उत्कृष्टपणे आपले CSR पार्टनर्स शोधणे आणि असे जे लोकांचा सहभाग घेऊन सामाजिक उपक्रम करणे हे सहभाग करतो, त्यांचे सहकार्याने आम्ही ते इथे आपले दोन स्टॉल्स बुक केलेले आहे. मागील वर्षामध्ये ते पहिल्यांदा आमचे आदिवासी कलाकार इथे कालाघोडामध्ये उतरले होते. या वर्षामध्ये त्यांना आम्ही एक कलाकारांचे ग्रुपला मलेशियाला पण एक एक्झिबिशनसाठी पाठवलं होता आणि कालाघोडामध्ये त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंडळी, आदिवासी विकास विभागाच्या ह्या स्टॉलवर आमचं लक्ष वेधून घेतलं या सुंदर चित्रांनी. ही सारी चित्रं गोंडी चित्रशैलीतली आहेत. या चित्रकर्तीचं कसब ही बघा. ये गोंडी पेंटिंग आहे, गोंड आर्ट आहे. गोंडी, क्या इसकी खासियत क्या होती है? खासियत ये है कि ये गोंड ट्राइब जो होते हैं वो लोग ये पेंटिंग्स बनाते हैं. एक्चुअली ये MP में ओरिजिनेटेड हुई है पेंटिंग, बट मैं भी महाराष्ट्र में रहती हूँ और मैं भी ये पेंटिंग्स बनाती हूँ और मैं अपने जो महाराष्ट्र का ट्राइब है उसको इसमें डिनोट करना चाहती हूँ. तो अभी इतना इधर का कैसे एक्सपीरियंस है कालाघोडा में? काफ़ी अच्छा. आप पहले बार आई? हाँ जी, मैं फर्स्ट टाइम. अच्छा, तो कैसे लोगों ने क्या रिस्पॉन्स दिया? कैसे इनको काफ़ी पसंद किया उन्होंने इसको पेंटिंग को और काफ़ी प्रोत्साहन दिया है हमको. अभी ये एक अगर चित्र अगर कोई लेना चाहता है तो इसकी कॉस्ट क्या हो सकती है? ये अभी हम लोग इसको 5000 में बेचते हैं. तो लोग ले लेते हैं? हाँ, लेते हैं आराम से. अभी कितना आपका सेल हुआ? अभी हमारा करीब 45 के आसपास हो चुका है. 5000 रुपयांचं मूल्य या प्रत्येक चित्रासाठी आहे, पण त्यातूनही ही चित्र विकत घेतली जातात. त्याबरोबरच वारली चित्रशैलीचाही काउंटर इथे होता. 1.5 ते 2.5 लाखांची विक्री या महोत्सवात झाली असं यांनी सांगितलं. आम्ही डहाणूहून आलो. स्टॉल इथे पहिल्यांदाच लावलाय? नाही, गेल्या वर्षी पण आलो होतो. कसा अनुभव आहे? चांगला रिस्पॉन्स आहे, पण गेल्या वर्षापेक्षा थोडं ह्या वर्षी कमी रिस्पॉन्स. वुडनच्या वस्तू, जूट बॅग आणि खास आकर्षण ह्या घरट्यांवरती आहे. घरटे जास्त जातात. स्टॉल वगैरे टेकून त्यांना पण चांगले. किती साधारण आता तुमचं किती विक्री चालली असेल? आतापर्यंत 1.5 पाऊंड नफावर गेलं असेल. मग आणलेलं साहित्य पूर्ण का तुम्ही मागवत आहे सारखं? नाही, मागवत आहे सारखी. मंडळी, आदिवासी संस्कृतीचं हे अतिशय सुंदर वाद्य तारपा, हे वाद्य कसं बनवतात हे तुम्हाला बघायचं आहे का? चला, आदिवासी विकास विभागाच्या गॅलरीमध्ये आपण जाणार आहोत. जव्हारून आलेले हे कलाकार इथे चक्क तारपा वाद्य बनवत होते. हा एक पीस 2500 बरं, तारपा वाद्य म्हणतात. हो, आणि मग आता हे वाजतंय की नाही हे तुम्ही स्वतःच बघता का? वाजवून बघता का नाही? पहिल्या सुरुवातीला ते हे असं सगळं करायला लागतं. हे बांबूची दोन ताडाचं झाडाची छावणी आहे आणि हे भोपळा म्हणतात याला, भाजी करतात ते. याच्यामध्ये दोन पिपारे अशा बनवलेल्या वाजणाऱ्या आतमध्ये टाकल्यात. तिथे दाखवलं करूया, आतमध्ये टाकल्यात आणि भोपळा असा सुकवावा लागतो अशा आकाराचा. आणि आता याला इथून वाजवायचं करायचं आहे, कारण हे मोरपीस जे आहेत ना मोराचे, ते लोकांना जास्त पसंती पडतात. याबरोबरच कागदाच्या लगद्यापासून ही या सगळ्या सुंदर कलाकृती त्यांनी बनवलेल्या आहेत. असा बारीक झाला पाहिजे हा बघा. अरे वा, हा असा पिठासारखा बारीक असा रंग येतो आणि वर्तमानपत्राचा. अरे वा, त्याच्यामध्ये झाडचा गोंद घालतो असं आणि मिक्स करून हा बनवलेला आहे बघा. असा क्या बात आहे. असं याच्यापासून हे असा मुखवटा बनवायचा असेल ना गणपतीचा, तर एक असा पोकळ पन्नास येण्यासाठी आतमध्ये आणि हलका होण्यासाठी तो मातीचा गोळा बनवतो. त्याच्यावरती हे मटेरियल थापतो असं मातीच्या गोळ्यावरती आणि हा वरचा शिप सगळा हाताने करतो.
हा केवढ्याला आता? हा 1500 रुपयाचा एक आहे. आता हे तारपा वाद्य किंवा हे ज्या सगळ्या कलाकृती बनतायत ना कागदाच्या या लगद्यापासून, या सगळ्या फ्रेश फ्रेश कलाकृती पुन्हा या महोत्सवामध्ये या स्टॉल्सवर आणल्या जातीलच. तेव्हा चला आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया. इथे भंडारा इथली प्युअर सिल्कची हाताने तयार केलेली ही करवती साडी बघा, अतिशय दर्जेदार आणि मनमोहक. भंडारा इथल्या महिला बचत गटांची ही सारी कारागिरी आहे. आम्ही मॅडम टसर कोसा असते ना, कुकुन्स म्हणतात, त्या कुकुन्सपासून धागा तयार केलेला आहे आणि धाग्यापासून आम्ही हँडलूमवर अशा पद्धतीने कापड बनवतो. ही साडी आहे मॅडम 6000 रुपयाला. ही करवती साडी भंडारा जिल्ह्याची प्रसिद्ध आहे. पूर्ण तुम्हाला साडीवर वर्क मिळेल. ही 7.5 मीटरची साडी आहे विथ ब्लाऊज. मंडळी, या सगळ्या महिला माविमच्या म्हणजे महिला विकास महामंडळाच्या होत्या. एक महिला जर उद्योगात यशस्वी झाली तर 100 महिला यशस्वी होतात असं यांचं सांगणं आहे. हा जो एक त्यांना एक जागा कालाघोडासारखी जेव्हा मिळते आहे त्यामध्ये 2-3 प्रकारच्या आम्हाला खूप चांगला एक उसका जो सक्सेस एक जिसको मैं बोल सकती हूँ उसका फायदा बहुत ज़्यादा मुझे मिलता है. अगर मैं माविम के MD की दृष्टि से बात करूँ, एक तो हा जो एक्सपोजरचा लेवल आहे ही इतका वास्ट आहे की यामध्ये प्रत्येक वर्गाचे लोक येत आहे आणि कालाघोडामध्ये जे क्राऊड येत आहे ते यंग क्राऊडची पण खूप जास्त इथे फुटफॉल आहेत. ते आजकल क्या प्रचलन में है और क्या चीज़ें ज़्यादा हो सकती है उसके लिए एक्सपोजर महिला को मिलता है और दूसरा जिस तरीके का अप्रिसिएशन त्याला मिळतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की हे सगळी महिला हे आर्टिस्ट आहे, ते स्वतः काम करणारी महिला आहे, ते घराची जबाबदारी पण सांभाळतो आणि परत बाहेरची जबाबदारी सांभाळतो. त्यांना असा सारखा जेव्हा प्रतिसाद मिळतो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की त्यांना हे जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे की इथून त्याचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आहे. मंडळी, आता आपण थेट जाऊया बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरच्या स्टॉलवर. चंद्रपूरमधल्या चिचपल्ली ह्या गावामधून हा तरुण कलाकार इथे आला आहे. फ्लॅग मॅम, फ्लॅग डिमांडेड आहे. फ्लॅग आता आमच्याकडे एकच पीस बाकी आहे आणि डायरीमधनं 3 पीस बाकी आहे. परत 3 दिवस बाकी आहे आमच्याकडे इथं कालाघोडामध्ये. आणि शिवाजी महाराजांचे वॉचेस होते वॉल क्लॉक, ते पूर्ण खतम झाले, संपले आहेत ते. खुश आहेस? हो बिलकुल, जास्त चांगली डिमांड. किती विक्री झाली? किती विक्री झाली? जवळपास 75,000 पर्यंत झाले. आणि मॅम आमचं कसं आहे, आम्ही प्रोमोटिंग मागे जास्त आमचा हेतू आहे, जास्त प्रमोट करणं बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. ती त्यामध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, त्यात बांबूचं पूर्ण नॉलेज तिथं शिकण्यात मिळतो. मंडळी, तुम्हाला चांदीची जर आणि त्याच्यावरती सोन्याचा मुलामा दिलेला आहे अशा प्रकारची प्युअर जर आणि त्याची विणलेली पैठणी बघायची आहे का? चला तर मग ह्या स्टॉलवर या. ही पैठणी बघा, महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाच्या हातमागावरती ही विणलेली आहे. 70,000 रुपयांची ही पैठणी आहे. चांगला अनुभव आहे, फार चांगला चांगला सेल झाला आमचा. तरी किती झाला असेल? अरे आमचा 2-3 लाख झाला. हे साड्या ज्या आहेत पैठणी साडी, ओरिजिनल पैठणी साडी, म्हणजे खरी साडी, जी खरी पैठणीची साडी जे म्हणतात ती साडी आहे. ओरिजिनल सिल्क, ओरिजिनल जरी, जे सिल्वरपासून जरी बनवली जाते आणि गोल्ड कोटिंग आहे. आणि विशेष म्हणजे हे हाताने बनवलेलं आहे. एका साडीसाठी 4 ते 5 महिने लागतात कमीत कमी बनवायला. मंडळी, या स्टॉलवरती ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ना, या सगळ्या चिंध्यांपासून तयार केलेल्या आहेत. ही अतिशय तरुण अशी फॅशन डिझायनर आहे. हिच्या संकल्पनेतून तिनं हे सगळं साकारलं आहे आणि ह्या साऱ्या वस्तू तिनं बनवून घेतल्या धारावीमधल्या महिला बचत गटातून, तेही कुठला मोबदला न घेता. आणि मुंबईतल्या काही मुली आहेत, त्यांच्यापैकी एक आयुषी नावाची मुलगी आहे जी फॅशन डिझायनर आहे आणि तिच्या मैत्रिणी, या मुलींनी एकत्र येऊन या धारावीमध्ये त्या गेल्या. त्या महिलांना त्यांनी अशा ह्या चिंध्या ज्या असतात त्याच्यापासून अशा वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठीचं प्रशिक्षण दिलं आणि ह्या धारावीतल्या एक साधारण 8 ते 10 महिलांनी मिळून बनवलेल्या वस्तू आहेत. आणि आयुषी आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत या अगदी तरुण मुली आहेत, शहरी भागातल्या आहेत, त्यामुळे शहरी ग्राहकांची जी काही आवड आहे, मुलींना काय आवडतं, कोणत्या प्रकारचे हेअरबँड्स आवडतात, कोणत्या प्रकारचे स्क्रंचीज आवडतात, कसे पाऊच बनवले पाहिजेत, किंवा अगदी पिलो कव्हर्ससुद्धा आहेत, हे पिलो कव्हर्ससुद्धा कशा पद्धतीने वेस्ट मटेरियलमधून बनवता येऊ शकतं याचं ट्रेनिंग त्या महिलांना दिलं, त्यांच्याकडून हे बनवून घेतलं.
आणि स्त्री स्टाईल असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. आणि प्रत्येक प्रोडक्ट जे बनवलं जातं ते त्या प्रोडक्टवर त्या ज्या महिलेचं ज्या महिलेने ते बनवलं आहे तिचं नाव लिहिलेलं असतं की हे मी बनवलेलं आहे म्हणून. आणि या मुली आहेत ह्या पूर्णपणे व्हॉलंटरीली हे काम करतात, त्याच्यासाठी कोणताही मोबदला किंवा आर्थिक हे त्यांनी घेतलेलं नाही आहे मेहनताना. तो हम लोग मावेम की लेडीज को ट्रेन करते हैं और नए प्रोडक्ट्स बनाने को सिखाते हैं, क्योंकि अभी जब भी हमने देखा था तभी वो लोग के प्रोडक्ट्स सिर्फ बैग्स थे और मार्केट रीच नहीं था. तो हम लोग को आके वो लोग को सही मार्केट दिखाना था और ऐसे प्रोडक्ट्स बनाने सिखाने थे जो यंग जनरेशन को टारगेट कर सके. मंडळी, ह्या आता ह्या ज्या सगळ्या वस्तू दिसत आहेत ना अतिशय सुंदर आहेत, ढोकरा आर्ट म्हणतात. म्हणजे ढोकरा आणि दगडापासून ह्या तयार केलेल्या आहेत, ज्याचं पेटंटही मिळवलेलं आहे. आणि आता ह्या वस्तूंच्या उत्पादनासाठी आदिवासी विकास विभागाकडून खूप सहाय्य करण्यात येत आहे. त्यांचं एक पेटंट प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये ढोकरा आणि स्टोन अशा मिश्रित तो एक कलाकृती तयार करतात. ती अतिशय सुंदर आहे. तुम्ही ते कालाघोडाचे आमचे आदिवासी विकास विभागाचे स्टॉल्सवर पाहिलेले असतील, त्याची ढोकरा देवराईची जी कलाकृती आहे. आणि ती पण आम्ही विशेषतः म्हणजे त्यांना वाव देऊन आता आम्ही भामरागड गडचिरोलीमध्ये त्यांचं एक प्रोडक्शन सेंटर साठी आपण आर्थिक मदत त्यांना करणार आहोत, ज्याच्यामध्ये जवळपास 20,000 जे आदिवासी युवक आहे कालांतरमध्ये त्यांची त्याच्यापासून मदत होईल. आणि त्यांना ते तिथे डिझाईन आणि ते सगळं जे काही प्रोडक्शन आहे त्याची ट्रेनिंग त्यांना देण्यात येईल. मंडळी, मुळात हे सगळे कलाकार आहेत ना, ह्या कलाकारांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळवणं हा महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश आहे. पण त्याही पलीकडे जाऊन ह्या सगळ्या कलावंतांना कुठेतरी मार्केटिंग किंवा बाजारपेठ नेमकी काय असते याविषयीचं संपूर्ण ज्ञान मिळावं हाही उद्देश आहे. जे काही कलाकार आहेत त्यांच्यासाठी त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता निर्माण, त्यांच्या नवीन डिझाईन जे काही आपले शहरी लोकांना आवडेल आपली पारंपरिक डिझाईन्स ठेवून अशी त्यांची तयारी करणे, त्यांना त्यांची मार्केटिंग स्किल्स वाढवणे, यासाठी त्यांचे प्रोडक्शन सेंटर निर्माण करणे आणि त्यांना खरोखरच चांगले भाव मिळावा ह्याच्यासाठी प्रयत्न करणे, हे आम्ही सगळे विशेष प्रोजेक्ट्स हाती घेतलेले आहे. आणि इतकं छान हा महिलांनी काम केलं आहे, त्यांनी स्वतः पुढे येऊन जे महिला पहिला त्यांना बाहेर पडण्याच्या पण हे सवय नव्हती, आज ते स्वतः इथे येऊन त्यांनी शॉपमध्ये ते एक एंटरप्रिनर झाले, ते स्वतःच्या बिझनेस करते, त्यांना सारी बिझनेस टेक्टिक्स पण त्यांना आता ते त्यामध्ये पण एक्सपर्ट झाले. आणि हा मला खूप छान वाटतं, क्योंकि अभी त्यांची भूमिका त्यांचे डिसिजन्समध्ये पण ते घेत आहे, चाहे वो उनके बच्चों की शिक्षा का मुद्दा हो किंवा त्यांची हेल्थचा मुद्दा असेल, काही मुद्दा असेल ते त्यामध्ये पण प्रतिभाग घेतो आहे. तो हा जो एक इस तरह की एक कोई भूमिका उनको कई सारे फील्ड में आगे बढ़ाती है. ते ग्रामीण भागातून आलेले कलाकार आहेत, तर शहरी भागातल्या कस्टमरची शहरी भागातल्या ग्राहकाची आवड काय आहे, त्याला काय आवडतं, आपलं प्रोडक्ट आपण कशा पद्धतीने विकसित केलं पाहिजे, त्याची मांडणी आपण कशी केली पाहिजे, त्या प्रोडक्टची आपण काय माहिती नागरिकांना दिली पाहिजे, हे सगळं त्यांना या महोत्सवामधून शिकायला मिळतं. आणि त्यातून मिळणारा त्यांना जो कॉन्फिडन्स आहे, म्हणजे 2 वर्ष ते इथे जेव्हा येत आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकांना ते जेव्हा फेस करत आहेत, आपले प्रोडक्ट सेल करत आहेत, तेव्हा त्यातून येणारा जो कॉन्फिडन्स आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्यातून त्यांना खूप शिकायला मिळत आहे आणि यातून त्यांना प्रगतीच्या नवीन वाटा सापडतील असं आम्हाला वाटतं. आणि यासाठीच हे अशा प्रकारचे महोत्सव अतिशय उपयोगी ठरत असतात. आणि मंडळी, आपण सुद्धा साऱ्यांनी ह्या कलाकृती बघायला पाहिजेत, खरेदी करायला पाहिजे, त्यामध्ये घासाघीस करायला नाही पाहिजे. आणि काहीच नाही जमलं ना तर निदान ह्या कलावंतांचं आपण कौतुक करायला पाहिजे. जब हम बड़े से बड़े मॉल में जाते तेव्हा काही डिस्काउंट नाही, जे काही MRP लिहिलं आहे ते आम्ही पे करतो आणि कितकाही पे करतो. आणि हा जो प्रॉडक्ट आहे, आणि असं नाही की जेव्हा त्याची क्वालिटी कमी आहे तेव्हा तुम्ही घेऊ नका, पण जे क्वालिटी बरी आहे आणि आम्ही क्वालिटीवर खूप जास्त भर देतो, क्वालिटी पण आम्ही काम करतो आहे, हाय जो फूड प्रोडक्ट्स आहे त्याच्या हायजीनवर लायसन्स आम्ही घेतला आहे, आम्ही क्वालिटी पण खूप जास्त काम करतो आहे, कॅपॅसिटी बिल्डिंगवर खूप, तेव्हा आम्ही फील्डवर येतो आहे.
तो उसको खुले हाथ से आप लोग उसको प्रशंसा कीजिए, और ज़रूरी नहीं कि आप खरीदें, सिर्फ आपकी प्रशंसा भी वो किसी एक महिला के लिए बहुत महत्वपूर्ण है, उसके आगे जाने के लिए उसको चार कदम आगे जाने की हिम्मत देती है। नागरिकांना या निमित्ताने मी हे आवाहन करेन की महाराष्ट्रातल्या अनेक कला प्रकार आहेत आणि सांस्कृतिक काही प्रकार आहेत जे थोडे काळाच्या ओघात मागे पडत चाललेले आहेत आणि याला प्रोत्साहन देण्याची खूप आवश्यकता आहे। हे कल्चर जे आहे, ही कला जी आहे, ती आपण जोपासण्याची आवश्यकता आहे आणि हे जे आपले ग्रामीण भागातून येणारे कलाकार आहेत त्यांना शहरी भागातल्या नागरिकांचं हे पाठबळ जर मिळालं तर त्यातून ते खूप प्रगती साधू शकतात। मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करते की आपण पण आपले मित्र, आपले काही कॉर्पोरेट गिफ्ट्स असू द्या की आपले ऑफिशियल गिफ्ट्स असू द्या की आपले परिवारसाठी काही, मित्रांसाठी काही आपल्याला घ्यायचं असेल तर आमचे स्टॉल्सना नक्की भेटी द्या आणि आमचे कलाकारांना प्रोत्साहन द्या। मंडळी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या कलावंतांच्या दर्जेदार कलाकृतींची आपण पारख करायला पाहिजे। पुन्हा एकदा आम्ही सांगतो की त्यांच्याशी घासाघीस न करता त्याचं मूल्य आपण त्यांना द्यायला पाहिजे। आपण मॉलमध्ये जातो आणि ज्या किमती असतील त्या किमतीला आपण खरेदी करत असतो, पण हे जे कलावंत आहेत हे थेट बाजारपेठेमध्ये आपल्यापर्यंत पोचलेले आहेत, तेव्हा ह्यांना आपण त्यांचं जे मूल्य आहे ते आपण द्यायला पाहिजे, जेणेकरून ह्यांची कला अधिक बहरू शकते। या कलाकृतींचं आपण कौतुकही करायला पाहिजे, त्यातूनच परंपरा संस्कृतींचं जतन केल्याचं समाधानही आपल्याला नक्की मिळेल। तेव्हा मंडळी, मुंबईतल्या ह्या काळ्या घोडा महोत्सवाचा माहोल तुम्हाला कसा वाटला? पुढच्या वर्षी तुम्ही जरूर या काळा घोडा महोत्सवामध्ये जा, इथल्या कलाकृती बघा, या कलावंतांना भेटा आणि त्यांना प्रोत्साहनही नक्कीच द्या। त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा। त्यासाठी संपर्काचे आमचे विविध पत्ते आहेत। आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in। आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org। हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्की भेट द्या। जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, ज्याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे। हा म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत त्याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली आहे, तेव्हा या पेजला तुम्ही भेट द्या। तुमच्याकडे काही माहिती सूचना असतील तर त्याही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता। आमची विविध प्रकाशनं आहेत, पुस्तकं आहेत, त्याविषयीची सगळी माहिती या पेजवर आम्ही दिलेली आहे। जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सकारात्मक विचार आणि प्रयोगांचे आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो। जनता दरबार ग्रुप याच नावाने हा फेसबुकवरती आहे, तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही आम्हाला तशा प्रकारची रिक्वेस्ट पाठवायला पाहिजे। जनता दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झाले आहेत ना, 300 आपले एपिसोड झालेले आहेत, हे सगळे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता यूट्यूबवरून, जनता दरबारच्या स्वतंत्र चॅनलवरून। जनता दरबार चॅनल असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता। लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम। यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो। सोमवारचाच हा एपिसोड आम्ही परत दाखवत असतो दर शनिवारी सकाळी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये। म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं, दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आणि दर शनिवारी सकाळी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार आपण बघायचाच आहे। कारण जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह आहे। या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे, हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे। त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या या जनता दरबारमध्ये सामील व्हा। त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार।